जाणार असंही म्हणताय. माझ्याकडे निर्णय अत्यंत शाश्वत आणि सस्टेनेबल असा निर्णय आहे. हा रिझन निर्णय आहे. ही ऑर्डर जी दिली गेली आहे त्या देशांना प्रत्येक त्या संदर्भातली कारण विस्तृतपणे एक्सप्लेन केली गेली आहे. आणि हा निर्णय देत असताना माझ्या समोर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गटाला खुश अथवा नाराज करणं हे ध्येय नव्हतं. माझ्या समोर ध्येय होतं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष यांचं तंतोतंत पालन करून निर्णय देणं, जेणेकरून सामान्य माणसाचा या संसदीय लोकशाहीवरचा विश्वास अधिक बळकट होईल. Sir, but you would be saying very clearly that either the disqualification of their MLA should have happened or they should have been recognized as a party. I do not pay heed to baseless allegations. You kindly point out which part of my order is erroneous. Don't make blanket allegations. I have already told you that my duty was to recognize prima facie which is the political party, original political party. Based on that, I had to decide which is the whip which will be applicable, and thereafter I had to also see whether the whip has been adequately and properly served. Now all these three filters, unless they are cleared, I cannot declare any individual member to be disqualified, and therefore an appropriate decision has been taken in case of MLAs of both the sides. Kindly peruse the order. There's no point making broad and baseless allegations. You have to substantiate the allegations which you are making. So you kindly tell me what is erroneous in the order that is passed. There's nothing sir, to my then mind. If Eknath Shinde faction has been recognized as a party, then why is it that the others were not disqualified, the UBT? That because the whip issued by Mr. Gogavle was not properly served. Observed in accordance with the procedure on the other MLAs belonging to the Shinde to the Thackeray faction, and therefore it was impossible for to pass an order disqualifying them. Sir, पण ते जे 13 आमदार आहेत त्यांचं अपात्र ते झाले नाहीये, त्यामुळे ते पण सुप्रीम कोर्टात जाणार आहेत आणि शिंदे गट पण सुप्रीम कोर्टात जात आहेत की ते अपात्र. बघा, कोर्टात सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, कोर्टात जायचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जर का त्यांना असं वाटत असेल कुठचाही नियम बाह्य घेतला गेला असेल तर त्यांना अधिकार आहे कोर्टात जायचा. परंतु कोर्टात गेले किंवा याचिका दाखल केली म्हणजे काय, मी दिलेला निर्णय चुकीचा नव्हे. तो चुकीचा ठरवण्यासाठी त्यात काय त्रुटी आहे, तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करायला लागेल. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ असं म्हणतात उद्धव ठाकरे, आणि त्यासोबतच तुम्हाला सुद्धा ते न्यायमूर्ती गुन्हेगारांच्या घरी जातात असं सुद्धा त्यांनी टोला लावला. बघा, मॅच फिक्सिंग असं म्हणते. सन्मान्य, मी आपल्याला कालच या विषयातलं उत्तर दिलेलं आहे. सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका काळी या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना हे नीट स्पष्ट माहिती असायला पाहिजे, अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या काय असतात, काम काय असतं, कर्तव्य काय, बोर्डाची कामं असतात ज्याच्यावर मुख्यमंत्री पण सदस्य असतात, त्यांच्या संगनमताने विधिमंडळाच्या बोर्डाचे काही निर्णय घ्यायचे असतात. मी स्वतः एक आमदार आहे, माझ्या विधानसभेतील महत्त्वपूर्ण प्रश्न मला मुख्यमंत्र्यांबरोबर काय चर्चा करायची असेल तर असं कुठच्या कायद्यात लिहिलेलं आहे किंवा असं कोणी सांगितलेलं आहे की अपात्रतेच्या याचिका जर का आपण सुनावणी घेत असाल तर आपण आपल्या इतर जबाबदाऱ्या पार पाडू नयेत. मी आमदार म्हणून माझ्या जबाबदाऱ्या आहेत, विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून बोर्डाच्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे उद्धवजींना या सगळ्या गोष्टी खरं तर माहिती पाहिजेत आणि त्यांनी केलेलं वक्तव्य का केलं हे त्यांनाच माहिती आहे. परंतु कदाचित माझ्या निर्णय प्रक्रियेवरती एक प्रकारचा दबाव टाकायचा एक प्रयत्न असेल म्हणून कदाचित सातत्याने त्यांच्याकडनं आणि त्यांच्या इतर हितचिंतकांकडनं अशा आरोप केले जात असतील. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, यापूर्वी ठाकरे गटातले अनेक आमदार ज्यांच्यावर याचिका दाखल आहे, ज्यांच्या विरुद्धात याचिका दाखल आहे, त्यांनी माझी येऊन भेट घेतली आहे, माझ्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.
आपल्याला कालच सांगितलं, काल गोव्याला कार्यक्रमासाठी जात असताना विमानतळावरच्या VIP लाऊंजमध्ये मला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब भेटले, मला अनिल देसाई शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भेटले. परंतु ह्याचा अर्थ असा आहे का, त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर बोललो म्हणजे त्यांच्याबरोबर माझ्या या संदर्भातली काही वेगळी चर्चा झाली आहे. त्यामुळे असे बिनबुडाचे किंवा बालिश आरोप करून एखाद्या संविधानिक संस्थेबद्दल किंवा संविधानिक संस्थेच्या अध्यक्षाबद्दल आप असे संस्थेचा अवमान करण्यासारखं आहे. आणि ही अपेक्षा माझी एवढ्या मोठ्या नेत्याकडनं मुळीच नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचा स्लीप अमान्य केला होता, मात्र तुम्ही तो मान्य केला, तर हे कसं काय काय म्हणत आहे? सर्वोच्च न्यायालयाने परत गैरसमज आणि परत ऑर्डरची आपलं चुकीचं इंटरप्रिटेशन. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की माननीय उपाध्यक्षांनी ज्या वेळेला सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना रेकग्निशन दिलं त्यावेळेला उपाध्यक्षांसमोर दोन दावे नव्हते, केवळ एक क्लेम होता या व्हिपच्या संदर्भात आणि पक्षा संदर्भात. परंतु ज्या वेळेला अध्यक्षांनी निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या समोर दोन क्लेम्स होते, एक तर एकनाथ शिंदेचा होता, एक उद्धव ठाकरेंचा होता. आणि त्यामुळे अध्यक्षांना हे माहिती होतं की पक्षामध्ये स्प्लिट पडलेली आहे, त्यामुळे या दोघांपैकी मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे जाणून न घेता केवळ विधिमंडळ पक्षाच्या स्ट्रेंथच्या आधारावरती निर्णय घेतलाय म्हणून तो चुकीचा आहे. कोर्टाने सांगितलं की आपण पहिली मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हा ठरवा, आणि तो ठरवल्यानंतर आपण भरत गोगावले अथवा सुनील प्रभू यांची निवड याला मान्यता द्या. त्यामुळे कोर्टाने असं कधीच सांगितलं नव्हतं की कायमस्वरूपी आपल्या भरत गोगावलेंची निवड ही रद्द अथवा घटनाबाह्य किंवा नियमबाह्य आहे. त्यांनी सांगितलं केवळ आपण राजकीय पक्षाचा निर्णय किंवा इच्छा काय आहे हे न ओळखता त्यांना मान्यता दिली असल्यामुळे ती चुकीची आहे. त्यामुळे कोर्टाने आपल्याला पहिली राजकीय पक्ष कुठचा आहे हे ठरवायला सांगितलं, त्यानंतर आपल्याला सांगितलं की त्या आधारावरती तुम्ही व्हिप कुठचा आहे हे रेकग्नाइज करा, कारण व्हिप हा राजकीय पक्षाचा ऍप्लिकेबल होतो. आणि ते सगळं आपण ही संपूर्ण कारवाई करून आपण आजचा निर्णय घेतला असल्यामुळे तो कोर्टाने दिलेल्या निकषांच्या अनुषंगाने आणि त्याला बांधील राहूनच घेतलेला निर्णय आहे हे मला आपल्याला सांगायचं. त्याचं उत्तर मी दिलं आता.